सत्तराव्या वर्षात अमृत महोत्सवी नाही हिरक महोत्सवी अमृत महोत्सवी अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत। बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला म्हणा एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचार बोल, त्याविषयी नाही काय? किती वर्ष आली देशाला स्वातंत्र्य, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली, मी असतो तर कानाखाली चढवली। हे काय देशाचं तुम्हाला स्वातंत्र्य दिनाची माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे। सरकार कोण चालवते सध्या? सरकार कोण चालवते सध्या? कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही आहे। बेताल वक्तव्य तर म्हणता येणार नाही, पण हे माजलेलं वक्तव्य आहे की महिन्याभरात केंद्रीय मंत्रीपदामध्ये बसल्यानंतर त्याचा माज आल्याचं हे चिन्ह दिसतं आहे। आणि विरोधी पक्षाने केवळ हे भुकण्याकरताच यांना या ठिकाणी सोडलेलं आहे, पण माझं त्या कोंबडी चोराला इशारा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कांशात बाजू गोष्ट करता, या पुढं जर असं बेआदमीसारखं वागलं तर तुमच्या घरात घुसून त्या ठिकाणी तुम्हाला हिशोबचुकता करू। आंदोलन काय, पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर जे आम्ही बोललो ते करून दाखवू। तू काय मुख्यमंत्री पोहोचशील रे? आम्ही तुझ्या कोकणामध्ये येऊन तुला दाखवू शिवसैनिक काय असतो ते। आपली शिवसेना स्टाईल राहील का? शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना स्टाईल राहील, आणि त्याला त्याच भाषेत उत्तर आम्ही देऊ। नाही, नारायण राणेंची जीप घसरण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे। एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, ज्यांनी ही पदं भोगलेली आहे आणि मुख्यमंत्री पदाची गनिमा काय असते त्यांना माहिती आहे। मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा मुख्यमंत्री हा पूर्ण राज्याचा असतो, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीमध्ये आपण काय बोलावं याची जर त्यांना भान नसेल तर मला तरी वाटतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे। वेळ पडली तर त्यांना शॉकसुद्धा लावले, पण त्यांची एक गनिमा होती, हे गनिमा नसलेलं भूत या ठिकाणी आलेलं आहे। आणि मला तरी असं वाटतं की यांच्या अंगामध्ये काही चुडेल घुसले की काय असा प्रकार मला वाटतो आहे। त्यांना भानुमतीच्या एखाद्या भक्ताकडे नेलं पाहिजे आणि त्यांच्या अंगात काय घुसलं आहे ते पाहिलं पाहिजे।